हेलो स्टूडेंट्स, आफ्टर लॉन्ग टाइम वी आर मीटिंग। टुडे वी आर स्टार्टिंग अवर लास्ट पॉइंट ऑफ द सेकंड चैप्टर। दिस इज द लास्ट पॉइंट ऑफ दिस चैप्टर, दैट इज सेल ऑर्गेनलीज। लास्ट पॉइंट ऑफ द चैप्टर इज राइबोसोम्स। ओके, राइबोसोमचं स्ट्रक्चर काय आहे, त्याचं फंक्शन काय आहे आणि प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक रायबोसोम काय आहे ते आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहे। ओके, देन फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज रायबोसोम? रायबोसोम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट सेल ऑर्गॅनेलीज बिकॉज दे सर्व ॲज अ प्लॅटफॉर्म फॉर द डेफिनेट सिक्वेन्शियल इंटरॅक्शन्स ऑफ न्युमरस मॉलिक्युल्स इन्वॉल्ड इन प्रोटीन सिंथेसिस। जे प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी आपल्याला सगळ्यात जास्त मदत करतात किंवा प्रोटीन सिंथेसिस जे करतात आणि इम्पॉर्टंट असतात सेल ऑर्गॅनेलीजमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, रायबोसोम असं म्हणतो। हे काय छोटे छोटे स्मॉल मॉलिक्युल असतात जे की एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या बॉडीवरती सुद्धा प्रेझेंट असतात आणि असे सुद्धा फ्रीली ते सेल्समध्ये प्रेझेंट असतात। द रायबोसोम्स आर डेन्स राउंड ऑर स्फेरिकल ग्रॅन्युअल्स ऑर सब मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स फाउंड आयदर प्री इन द सायटोप्लाझम ऑर अटॅच्ड टू द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम। जे की मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं होतं, सायटोप्लाझममध्ये फ्रीली पण प्रेझेंट असतं किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्यावरती अटॅच पण हे रायबोसोमचं स्ट्रक्चर असतं। जे स्ट्रक्चर कसं असतं तर राउंड स्फेरिकल ग्रॅन्युअल्समध्ये हे स्ट्रक्चर प्रेझेंट असतं। रायबोसोम्स ऑल्सो फाउंड इन द मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्टेट्स ऑफ युकॅरियोटिक सेल्स। अजून कशामध्ये प्रेझेंट असतात रायबोसोम्स? तर हे मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टेट्समध्ये सुद्धा प्रेझेंट असतात, फक्त युकॅरियोटिक सेल्समध्ये। दीज सेल्युलर पार्टिकल्स हॅविंग ॲव्हरेज डायमीटर ऑफ 23 नॅनोमीटर आर मेडअप ऑफ रायबोसोमल आर एन ए अँड सेवरल प्रोटीन मॉलिक्युल्स। जे प्रोटीन मॉलिक्युल्स म्हणून त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात प्रेझेंट असतात आणि त्याची जी बॉडी आहे ती कितीपर्यंत आहे तर 23 नॅनोमीटरपर्यंत। रॉबर्टसन इन 1958 यूज द टर्म रायबोसोम टू दीज रायबो न्यूक्लिओ प्रोटीन पार्टिकल्स। फर्स्ट ऑफ ऑल, रॉबर्टसन यांनी 1958 रायबोसोम ही टर्म आपल्याला दिली, ज्याला रायबोन्युक्लिओ प्रोटीन पार्टिकल्स असं म्हणतात। फार तर हे MCQ ला विचारलं जाईल, पहिल्यांदा आपल्याला रॉबर्टसन यांनी ही टर्म दिली किंवा त्याचं इयर तुम्हाला विचारलं जाईल ते काय आहे 1958, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे। ओके, देन स्ट्रक्चर ऑफ रायबोसोम, पहिल्यांदा आपण त्याची डायग्रॅम बघूया। रायबोसोम्स कशाप्रकारे प्रेझेंट असतात? हे स्मॉल ग्रॅन्युल्समध्ये प्रेझेंट असतात, 70S रायबोसोम। एका सायंटिस्टने स्टॉफलर अँड विटमन्स या सायंटिस्टने दाखवलेलं जे स्ट्रक्चर आहे रायबोसोमचं ते आपण तुम्हाला याच्यामध्ये पहिल्यांदा दाखवतो आहे आणि देन त्याचं डिस्क्रिप्शनसुद्धा तुम्ही याच पॉईंटमध्ये बघणार आहे त्याचं। तर काय बघा, ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचे तीन पार्ट्स असतात त्याचे, काय हेड असतं, क्लेफ्ट आणि बेस। म्हणजे जो सगळ्यात खालचा पार्ट आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, बेस। हेड तो आहे वरचा पार्ट आणि त्याच्यामधला जो जी त्याची अटॅचमेंट आहे ती क्लेफ्ट किंवा आपण त्याला टनेल असं म्हणू शकतो। म्हणजे जे प्रोकॅरियोटिक रायबोसोम आणि युकॅरियोटिक रायबोसोममधलं जे स्ट्रक्चर असतं ते एकंदरीत कशा प्रकारचं असतं ते हे तुम्हाला एकाच डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे। जे प्रोकॅरियोटिकमधलं असतं त्याच्यामध्ये काय असतं तर हेड, क्लेफ्ट, टनेल आणि बेस। आणि बाकीचं जे स्ट्रक्चर तुम्हाला दाखवले बघा, सेंट्रल प्रोट्युबरन्स की जे हेडच्या वरती अटॅच आहे बॉडी त्याची पूर्ण, आणि सब युनिट 30S सब युनिट लोब अँड व्हॅल्युटेड सीड अँड 50S सब युनिट हे कशाचे आहेत तर युकॅरियोटिक सेल्समधले त्याचे पार्ट्स आहेत। प्रोकॅरियोटिकमधले पार्ट त्याचे सिंपल आहेत की कोणते, टनेल, बेस आणि हेड। आणि युकॅरियोटिक सेल्समधले हे बाकीचे राईट साईडचे जे सगळे पार्ट्स दिलेले आहेत ते युकॅरियोटिक सेलमधल्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर ऑफ रायबोसोममध्ये बघायला मिळतात। ही अशा प्रकारची डायग्रॅम फक्त तुम्ही जर लक्षात ठेवली तर तुम्ही त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिहू शकताय की रायबोसोमचं स्ट्रक्चर काय असतं ते। ओके, तर स्ट्रक्चर ऑफ रायबोसोममध्ये प्रोकॅरियोटिकमध्ये काय बाबा ॲक्च्युली केमिकल कॉम्पोजिशन असतं आणि युकॅरियोटिकमध्ये काय ॲक्च्युली केमिकल कॉम्पोजिशन असतं ते तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळते। बघा, द रायबोसोम इज अ स्फेरॉइडल पार्टिकल ऑफ 23 नॅनोमीटर अँड इज कंपोज ऑफ लार्ज अँड स्मॉल सब युनिट। म्हणजे रायबोसोम असतात त्याच्यामध्ये दोन सब युनिट आपल्याला बघायला भेटतात, पण त्याची जी पार्टिकल किती नॅनोमीटरचे असतात तर 23 नॅनोमीटरपर्यंत असतात, युकॅरियोटिक सेल्स असू दे किंवा प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये। पण त्याचे जे सब युनिट आहे ते दोन सब युनिटमध्ये काय होतं, त्याचं डिवायडेशन होतं। दीज पार्टिकल्स आर डिनोटेड ऑर मेजर्ड बाय देअर सेडिमेंटेशन कोइफिशियंट। म्हणजे जे पार्टिकल्स आहेत ते मेजर्ड कशामध्ये होतात तर सेडिमेंटेशन किंवा एसमध्ये, ते काय होतात तर आपण काय म्हणू शकतो, मेजर होतात। एस म्हणजे काय तर स्वेडबर्ग युनिट ऑफ सेडिमेंटेशन ऑफ कोइफिशियंट।
म्हणजे एस मध्ये ह्याचं काय म्हणतो, जे तुम्हाला दाखवले बघा, जे डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला काय आहे, 30S दिसतंय, 50S दिसतंय, 40S दिसतंय आणि 60S दिसतंय. तर हे जे एस आहे ते स्वेडबर्ग युनिट आहे, म्हणजे हे पार्टिकल्स आहेत ते कशात मेजर केले जातात, तर ह्या स्वेडबर्गच्या युनिटमध्ये. आणि ते कशाचं युनिट आहे, तर सेडिमेंटेशन ऑफ कोइफिशियंटचं युनिट आहे. द राइबोसोम्स इन युकॅरियोटिक सेल आर विथ सेडिमेंटेशन कोइफिशियंट 80S वेन बोथ सब युनिट इज 60S अँड 40S. 60S अँड 40S जर सब युनिट असतील तर ते दोन्ही मिळून किती होतं, तर 80S. तुम्ही असं म्हणाल की 60S आणि 40S म्हणजे 60 आणि 40 मिळून किती झाले, 100. तर हे दोन्ही मिळून 100S नाही होत, तर हे दोन्ही मिळून किती होतात, तर 80S किंवा 80 स्वेडबर्ग तुम्हाला त्याच्यामध्ये सब युनिट बघायला मिळतात. द राइबोसोम इन युकॅरियोटिक सेल आर विथ सेडिमेंटेशन कोइफिशियंट 80S वेन बोथ सब युनिट इज 60S अँड 40S. म्हणजे जे युकॅरियोटिकमधलं आहे ते 60S अँड 40S असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ते दोन्ही मिळून कितीचं असेल, तर 80S. अँड द राइबोसोम इन प्रोकॅरियोटिक सेल्स आर स्मॉलर अँड सेडिमेंट ॲट 70S अँड देअर सब युनिट आर ऑफ 50S अँड 30S. म्हणजे 50 आणि 30 दोन सब युनिट आहेत, हे दोन्ही मिळून किती होतात, तर ॲक्च्युअलमध्ये ते होतात 80, पण त्याचे दोन्हीचे सब युनिट मिळून प्रोकॅरियोटिक सेलमध्ये किती प्रेझेंट असतात, तर 70S. एक आहे ते 30S सब युनिट, एक आहे ते 50S सब युनिट, आणि दोन्ही मिळून किती स्वेडबर्ग आपण म्हणू शकतो, तर 70S. म्हणजे जे मधला पार्ट आहे तो सब युनिटचा, तो सगळा जर आपण कटआउट केला तर मग आपण त्याचं काय करू शकतो, मेजर 70S आणि 80S त्याचं मेजर करू शकतो. हे तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल्स आणि युकॅरियोटिक सेलची सुद्धा याच्यामध्ये डायग्राम दाखवलेली आहे. देन द राइबोसोम इन मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्टिड्स आर ऑलवेज स्मॉलर दॅन 80S. म्हणजे जे मायटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्टिड्समध्ये प्रेझेंट असतात, किंवा रायबोसोम मायटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्टेटमध्ये प्रेझेंट असतात, ते किती स्वेडबर्गपर्यंत असतात, तर 80S स्वेडबर्गपर्यंत असतात. द फाईन स्ट्रक्चर ऑफ रायबोसोम शोज दॅट रायबोसोमल आरएनए अँड प्रोटीन मॉलिक्युल्स आर मिक्स्ड विथ इच अदर प्रोड्युसिंग कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर इन बोथ द सब युनिट्स. आरएनए पासून बनलेले असतात, प्रोटीन्सपासून बनलेले असतात, आणि त्याचं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर दोन्ही पण सब युनिटमध्ये प्रेझेंट असतं. द स्मॉलर सब युनिट शोज थ्री रिजन्स, दॅट इज हेड, बेस अँड प्लॅटफॉर्म, जे की तुम्हाला मगाच्या डायग्राममध्ये बघायला मिळेल होतं. बघा, हेड, बेस अँड प्लॅटफॉर्म आहे, ते कशाचं आहे, तर स्मॉल सब युनिटचं ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतं, हेड, टेल अँड प्लॅटफॉर्म. देन द प्लॅटफॉर्म सेपरेट्स हेड रिजन फ्रॉम द बेस रिजन विथ द क्लेफ्ट इन बिटवीन. जे तुम्हाला दाखवलेलं क्लेफ्ट सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, क्लेफ्टमध्ये आहे जे डिवाइड झालेलं आहे प्लॅटफॉर्मपासून आणि हेड रिजनपासून, तर त्याला काय म्हटलेलं आहे, क्लेफ्ट असं म्हटलेलं आहे. आणि द लार्जर सब युनिट अल्सो शोज थ्री पार्ट्स, नेमली अ रीच, सेंट्रल प्रोट्युबरन्स अँड अ स्टॉक. जे तीन पार्ट त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत, प्रोट्युबरन्स वगैरे, ते सगळे कशाचे पार्ट आहेत, तर लार्जर सब युनिटचे पार्ट आहेत. आणि फ्रॉम इच अदर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हॅली रिजन, त्याच्यामध्ये जी एक खाईसारखं स्ट्रक्चर आहे तिला काय म्हटलेलं आहे, व्हॅली. तर व्हॅल्युएटेड सीट असं त्याला नाव दिलेलं आहे, बघा, त्याला आपण व्हॅली असं सुद्धा म्हणू शकतो आहे. ओके, देन व्हॉट इज द केमिकल कॉम्पोजिशन ऑफ रायबोसोम. केमिकल कॉम्पोजिशनमध्ये रायबोसोममध्ये काय काय ॲक्च्युली प्रेझेंट असतं आणि किती किती प्रमाणात प्रेझेंट असतं, हे पण तुम्हाला रायबोसोममध्ये सांगता आलं पाहिजे, म्हणून हे त्याचं एक केमिकल कॉम्पोजिशन तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे. द प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक रायबोसोम आर मेड अप ऑफ डिफरंट आरएनए अँड प्रोटीन मॉलिक्युल्स अल्दो दे आर फंक्शनली सिमिलर. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक रायबोसोम्समध्ये आरएनए अँड प्रोटीन मॉलिक्युल प्रेझेंट असतात, दे आर फंक्शनली सिमिलर. दोन्ही पण एकमेकांसारखेच असतात, पण दोन वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात, एक आहे आरएनए, एक आहे प्रोटीन. प्रोकॅरियोटिक रायबोसोम कंटेन 3 आरएनए मॉलिक्युल्स, 16S आरएनए इन स्मॉल सब युनिट अँड 23 अँड 5S इन लार्जर सब युनिट. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये तीन प्रकारचे आरएनए प्रेझेंट असतात, आरएनएस त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, पण तीन प्रकारचे. एकामध्ये किती आहे, 16 स्वेडबर्ग आरएनए आहेत, आणि एकामध्ये 23 अँड 5S असे तीन प्रकारचे सब युनिट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. इन युकॅरियोटिक रायबोसोम देर आर 4 आरएनए. त्या 4 आरएनएमध्ये किती डिवाइड झाले बघा सब युनिटमध्ये, एकामध्ये 18S, एकामध्ये 28S, 5.8S आणि 5S इन लार्जर सब युनिट. हे सगळंच लक्षात राहावं असं काही नाही, पण केमिकल कॉम्पोजिशनमध्ये जर तुम्हाला रायबोसोमचा जर लॉंग आन्सर क्वेश्चन विचारला, तर केमिकल कॉम्पोजिशनमध्ये काय त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं, तर आरएनए प्रेझेंट असतात, प्रोटीन मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात, हे तुम्ही सांगू शकता. युकॅरियोटिक सेलचं नाही लक्षात राहिलं किती आहे, तर तुम्ही प्रोकॅरियोटिक रायबोसोमचं तर ॲटलीस्ट सांगू शकता की त्याच्या स्मॉल युनिटमध्ये, स्मॉल सब युनिटमध्ये किती स्वेडबर्गचं
काय आहे प्रोटीन प्रेझेंट असतात ते. इन बोथ द टाईप ऑफ रायबोसोम विथ आर एन ए अप्रॉक्सिमेटली इक्वल अमाऊंट ऑफ प्रोटीन्स आर प्रेझेंट्स. दोन्ही पण रायबोसोममध्ये ॲक्च्युली इक्वली अमाऊंटमध्येच, म्हणजे अप्रॉक्सिमेटली इक्वली अमाऊंटमध्ये प्रोटीन्स प्रेझेंट असतात. थोडेसे कमी जास्त असू शकतात. म्हणजे तुम्ही हे एक सांगू शकताय की रायबोसोम, मग ते प्रोकॅरिओटिकचं असेल असू दे किंवा युकॅरिओटिकचं असू दे, दोन्हीमध्ये पण इक्वल अमाऊंटचे प्रोटीन्सच प्रेझेंट असतात. ॲक्च्युली रायबोसोमचं सगळ्यात महत्त्वाचं काम प्रोटीन सिंथेसिसचं, दोन्हीमध्ये पण इक्वल अमाऊंटमध्ये प्रोटीन्स प्रेझेंट असतात. इन प्रोकॅरिओटिक रायबोसोम स्मॉल सबयुनिट शोज 21 प्रोटीन्स अँड लार्ज सबयुनिट इज विथ 34 प्रोटीन्स. जे प्रोकॅरिओटिक रायबोसोम आहे त्याच्यामधले प्रोटीन्स बघा, स्मॉल सबयुनिटमध्ये 21 आहेत आणि लार्ज सबयुनिटमध्ये 34. व्हाईल इन युकॅरिओटिक रायबोसोम इट शोज 30 प्रोटीन्स इन स्मॉलर अँड 40 प्रोटीन्स इन लार्जर. म्हणजे थोड्याफार प्रमाणात सेमच यांचं जे रायबोसोमचं काय आहे प्रोटीनचं प्रमाण आहे ते थोड्याफार प्रमाणात सेमच असतं प्रोकॅरिओटिक रायबोसोममध्ये आणि युकॅरिओटिक रायबोसोममध्ये. द रायबोसोमल आर एन ए इज आर आर एन ए अँड जनरल इन बोथ प्रोकॅरिओटिक अँड युकॅरिओटिक सेल्स 80% ऑफ द टोटल आर एन ए इज आर आर एन ए. जे की रायबोसोमल आर एन ए आहेत, इंडिकेटिंग प्रोडक्शन ऑफ रायबोसोम इन रिलेटिवली लार्ज अमाऊंट अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे की सगळ्यात जास्त प्रमाणात इथं रायबोसोमचं प्रोटीन सिंथेसिस होत असतं 80%च्या अमाऊंटमध्ये. द असोसिएशन अँड डिसोसिएशन ऑफ रायबोसोमल सब युनिट ऑन MG++ आयन कॉन्सन्ट्रेशन इन द सायटोप्लाझम. हे तुम्हाला MCQ ला विचारला जाऊ शकतो हा क्वेश्चन, की जे रायबोसोमचं असोसिएशन अँड डिसोसिएशन आहे त्याच्यामध्ये कोणत्या आयन कॉन्सन्ट्रेशन सायटोप्लाझममध्ये इन्वॉल्व्ह होतात, तर कोणत्या आयन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट होतात, MG++ आयन ह्याच्यामध्ये टेक पार्ट करतात, की जे काय करतात कॉन्सन्ट्रेशन इन द सायटोप्लाझम विथ द असोसिएशन अँड डिसोसिएशन ऑफ रायबोसोम सब युनिट. इफ MG++ आयन कॉन्सन्ट्रेशन इज लोअर्ड द टू सब युनिट्स फॉल अपार्ट अँड गेट सेपरेटेड, व्हाईल इन्क्रीझिंग कॉन्सन्ट्रेशन बाय द ॲडिशन ऑफ MG++ आयन्स हेल्प्स द असोसिएशन ऑफ सब युनिट्स इन टू फॉर्मेशन ऑफ कम्प्लीट रायबोसोम. ज्याच्यामध्ये कम्प्लीट रायबोसोम तयार होण्यासाठी MG++ आयन कॉन्सन्ट्रेशन हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ओके, लास्ट पॉईंट आहे या चॅप्टरचा, तो आहे फंक्शनल सिग्निफिकन्स ऑफ द रायबोसोम्स. हे जे फंक्शनल सिग्निफिकन्स सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवण्यासारखं, म्हणजे जे पण आहे फंक्शनल सिग्निफिकन्स ते काय, ॲक्च्युली प्रोटीन सिंथेसिस. रायबोसोम काय करतात तर प्रोटीन सिंथेसिस करतात, पण ते कोणत्या वेनी करतात, त्याच्यामध्ये काय काय ड्रॉबॅक येऊ शकतात किंवा ड्रॉबॅक आल्याच्या नंतरसुद्धा ते त्यांचं काम कसं सुरू ठेवतात, हे रायबोसोमच्या फंक्शनल सिग्निफिकन्समध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. द रायबोसोम इन युकॅरिओटिक सेल अँड प्रोकॅरिओटिक सेल डिफर इन द बेसिक स्ट्रक्चर बट देअर बेसिक फंक्शन इन ऑल सेल्स इज द सेम. म्हणजे प्रोकॅरिओटिक सेलचे फंक्शनल सिग्निफिकन्स वेगळे लिहायला पाहिजे, युकॅरिओटिक सेलचे वेगळे लिहायला पाहिजे असं काय नाही. बेसिकली त्याचे फंक्शनल सिग्निफिकन्स एकसारखेच असतात. म्हणजे रायबोसोम तुमच्या सिलेबसमध्ये दिलं आहे की युकॅरिओटिक रायबोसोम पण तुम्हाला शिकायचं आणि प्रोकॅरिओटिक रायबोसोम पण तुम्हाला शिकायचं आहे, पण दोन्ही पण आपण साईड बाय साईड एकाच पॉईंटमध्ये कव्हर केलेलं आहे आणि फंक्शनल सिग्निफिकन्समध्ये दोन्हीचे पण फंक्शनल सिग्निफिकन्स एकच आहेत, म्हणून ते एकत्रितपणेच ह्याच्यामध्ये मांडलेले आहेत. ऑल दीज रायबोसोम इन युकॅरिओटिक सेल अँड प्रोकॅरिओटिक सेल इन सेल ऑर्गॅनली ॲक्ट ॲज अ प्लॅटफॉर्म फॉर द ऑर्डर्ड इंटरॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स इन्वॉल्ड इन प्रोटीन सिंथेसिस. सगळ्यात महत्त्वाचं प्रोटीन सिंथेसिसचा प्लॅटफॉर्म म्हणून रायबोसोम सगळ्यात महत्त्वाचा काय करतात, इम्पॉर्टंट रोल प्ले त्याच्यामध्ये करतात. वेन नॉट एंगेज्ड इन प्रोटीन सिंथेसिस मोस्ट रायबोसोमल सब युनिट एक्झिस्ट ॲज अ सायटोप्लाझमिक पूल ऑफ प्री एक्सचेंजेबल सब युनिट. ज्या वेळेला ते एंगेज नसतात काय कशामध्ये, प्रोटीन सिंथेसिसमध्ये, ज्या वेळेला ते प्रोटीन सिंथेसिस करत नाहीत त्यावेळेला ते काय करतात, मोस्ट रायबोसोमल सब युनिट एक्झिस्ट ॲज अ सायटोप्लाझमिक पूल ऑफ फ्री एक्सचेंजेबल सब युनिट्स. सब युनिट्सची देवाणघेवाण करण्यासाठी त्याच्यामधला पूल म्हणून फ्री काम करण्याचं हे रायबोसोम काम करत असतात. द रायबोसोम्स आर सेपरेटेड इंटू सब युनिट्स बाय अ डिसोसिएशन फॅक्टर. दे जे सब युनिट्स सेपरेट होतात ती कशाच्या थ्रू होतात, तर विथ द डिसोसिएशन फॅक्टर. दिस फॅक्टर अल्सो ॲक्ट्स ॲज इनिशिएशन फॅक्टर रिक्वायर्ड फॉर द बाइंडिंग ऑफ mRNA टू द 30th सब युनिट ऑफ रायबोसोम टू स्टार्ट द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस स्टार्ट करण्यासाठी mRNA बाइंडिंग त्याच्यामध्ये करण्याचं काम करत असतात. ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस इच mRNA मॉलिक्युल इज ट्रान्सलेटेड बाय सेवरल रायबोसोम सायमल्टेनियसली अँड फॉर दिस फंक्शन सेवरल रायबोसोम बिकम अटॅच्ड टू वन mRNA मॉलिक्युल फॉर्मिंग अ पॉलिसोम अँड पॉलीरायबोसोम. ह्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिसच्या थ्रू काय तयार होतात, तर पॉलिसोम किंवा पॉलीरायबोसोम, जास्त प्रमाणातले रायबोसोम ह्याच्यामध्ये तयार होत असतात
side by side. The ribosomal structure clearly indicates that in the course of evolution, this organelle developed in the cell mainly for the synthesis of proteins. जे पण इव्होल्युशन आहे ऑर्गॅनेलीचं, इव्होल्युशन उत्क्रांती, बरोबर, म्हणजे एखाद्या ऑर्गॅनेलीची काय डेव्हलपमेंट होण्यासाठी, त्याचं प्रोटीन त्याच्यामध्ये तयार होण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा रोल हा रायबोसोमचा असतो. दी फर्स्ट स्टेप इन प्रोटीन सिंथेसिस इज द बाइंडिंग ऑफ स्मॉल रायबोसोमल युनिट टू mRNA बाइंडिंग साइट विच कंटेन्स AUG कोडॉन टू सिग्नल द स्टार्ट ऑफ ट्रान्सलेशन. तुम्ही DNAचं वगैरे स्ट्रक्चर बघितलेलं आहे, बरोबर, त्याच्यामध्ये हे तुम्ही कोडॉन बघितलेलं काय, AUG कोडॉन जे आहे किंवा RNAचं स्ट्रक्चर, AUG कोडॉन तुम्ही त्याच्यामध्ये बघितलेलं आहे की हे जे स्टार्टिंगला जे कोडॉन तयार करण्याचं काम पहिल्यांदा ह्या प्रोटीन सिंथेसिसमध्ये होत असतं. देन द रायबोसोम आर द ओनली साइट्स वेअर द अमिनो ॲसिड आर लिंक्ड अ डेफिनाइट सिक्वेन्स टू फॉर्म पॉलीपेप्टाइड चेन. हे सगळ्यात महत्त्वाचं रोल प्ले करतात अजून कशामध्ये, तर पॉलीपेप्टाइड चेन करण्यासाठी, एक महत्त्वाची डेफिनाइट पॉलीपेप्टाइड चेन तयार करण्यासाठी सुद्धा यांचं रोल महत्त्वाचं आहे. दिस अल्टिमेटली रिझल्ट्स इन टू प्रोटीन सिंथेसिस. सगळ्यात महत्त्वाचं की ह्याचे पॉलीपेप्टाइड चेन तयार तयार झाल्याच्या नंतर ह्याचं काय होतं, फूड किंवा प्रोटीन तयार होतं. द मॅसेंजर RNA दॅट इज mRNA रायबोसोमल कॉम्प्लेक्स इज द साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. रायबोसोमल कॉम्प्लेक्स आहे ते प्रोटीन सिंथेसिसचं सायटोप्लाझममधलं साईट आहे. दिस ॲक्टिव्हिटी इज कंट्रोल बाय द जेनेटिक मेसेज कॅरिड बाय इन न्यूक्लिअर DNA. जी प्रोटीन सिंथेसिसची ॲक्टिव्हिटी आहे ती कशाच्या थ्रू, कशाच्या अंडर होते, तर ती न्यूक्लिअर DNAच्या अंडर ह्याच्यामध्ये होत असते. The number of ribosomes are required in the synthesis of single large protein molecules. These ribosomes are arranged and linked up thread of mRNA. This functional group of ribosome is called polyribosome. म्हणजे काय की त्याच्यामध्ये एक प्रोटीन मॉलिक्युलचे रायबोसोम अरेंज्ड झाले असतात, लिंक झालेले असतात विथ द थ्रेड ऑफ mRNA. म्हणजे मॅसेंजर RNAच्या थ्रू हे एकमेकांमध्ये लिंक झालेले असतात. दिस फंक्शनल ग्रुप ऑफ रायबोसोम इज कॉल्ड पॉलीरायबोसोम. एकात एक गुंतलेले रायबोसोम आहेत त्याला आपण, त्या फंक्शनल ग्रुपला काय म्हणतो, तर पॉलीरायबोसोम असं आपण त्याला म्हणतो. ट्रान्सलेशन मेकॅनिझम टेक्स प्लेस इन द रायबोसोम्स. द mRNA प्रोड्युस्ड इज देन ट्रान्सलेटेड अकॉर्डिंग टू जेनेटिक कोड इन टू द सिक्वेन्स ऑफ एमिनो ॲसिड्स इन द पॉलीपेप्टाइड. काय आहे, त्या रायबोसोममध्ये अमिनो ॲसिड प्रेझेंट असतात विथ द हेल्प ऑफ पॉलीपेप्टाइड, ते पण काम ह्याच्या थ्रू होत असतं. द रायबोसोम्स अल्सो प्रोटेक्ट द पॉलीपेप्टाइड चेन पासिंग थ्रू द चॅनल्स बिटवीन द सब युनिट्स अगेन्स्ट द ॲक्शन ऑफ प्रोटिओलायटिक एन्झाईम्स. प्रोटिओलायटिक एन्झाईम म्हणजे जे प्रोटीन डायजेस्ट करू शकतात ते. म्हणजे काय की रायबोसोम अजून कशाला प्रोटेक्ट करतात, तर पॉलीपेप्टाइड चेन पासिंग थ्रू द चॅनल्स बिटवीन सब युनिट्स. ज्या वेळेला ते पॉलीपेप्टाइड चेनमधून रायबोसोम पास होत असतात विथ द हेल्प ऑफ चॅनेल्स, तर त्याच्यामध्ये ते प्रोटेक्शन करण्याचं कामसुद्धा हे रायबोसोम करत असतात. ओके, इथंपर्यंत हा तुमचा रायबोसोमचा पूर्ण पार्ट, पूर्ण पॉईंट संपलेला आहे. ह्या सगळ्या नोट्स तुम्ही तयार करा, म्हणजे इथं तुमचे पेपर नंबर, आय थिंक कोणता पेपर नंबर आहे, पेपर नंबर 11, पेपर नंबर 11चे दोन चॅप्टर इथं तुमचे कम्प्लीट होत आहेत. देन ह्याच्या सगळ्या नोट्स तुम्ही तयार ठेवा, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेला एक्झाम असेल त्यावेळेला तुम्ही वाचू शकताय. आणि मग बघू आपण अजून दुसऱ्या पेपरचा चॅप्टर सुरू करूया ज्यावेळेला वेळ असेल त्यावेळी, किंवा मग ह्याचाच आपण थर्ड चॅप्टर सुरू करूया, किंवा दुसऱ्या एका चॅप्टरचा. म्हणजे तुम्हाला चार पेपर असणार आहेत, त्या चार पेपरपैकी सध्या दोन पेपरचे चॅप्टर तुमचे झालेले असतील, एक किंवा दोन, तर मग ह्यानंतर आपण दुसऱ्या पेपरचे चॅप्टर सुरू करूयात. ते म्हणजे ज्यावेळेला SYचं वगैरे लेक्चर नसेल, तर त्यावेळेला मग SYचं लेक्चर कम्प्लीट झाल्याच्या नंतर आपण तुमचं पुढचा ह्याच्यामधला चॅप्टर घेऊ शकतो. ओके, हे तोपर्यंत तुम्ही नोट्स सगळ्या तयार करून ठेवा आणि त्या वाचत राहा. ठीक आहे, थँक्यू.